हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टायटन फिटनेस मराठी. माझं नाव आहे डायटिशियन आकांक्षा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग्लोईंग स्किन म्हणजे चमकती त्वचा मिळवण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचीच अशी इच्छा असते की आपली त्वचा जी आहे ती एकदम ग्लोईंग आणि खूप छान असावी. म्हणजे चमकती त्वचा मिळवण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्नसुद्धा करतो, वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर लावतो, काही ना काही फेस पॅक आहे किंवा खूप सारे ट्रीटमेंट्स आपण घेतो. पण कसं आहे, आपण एक चूक करतो इथे की ज्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत जसं की हळद आहे किंवा ॲलोवेरा म्हणजे कोरफड आहे, हे सगळं आपण वरून लावतो आपल्या स्किनसाठी आणि आपण जे खातोय ते आपण जंक फूड खातो, म्हणजे जे तळलेलं आहे किंवा जे अनहेल्दी पदार्थ आहेत असे आपण खातो. सो तसं केल्याने काय होतं, आपल्या त्वचेवर थोडासा फरक तर दिसतो पण आपलं शरीर जे आहे ते आतून साफ होत नाही. जर जेव्हा तुमचं शरीर आतून साफ असतं तेव्हा त्याचा चांगला इफेक्ट जो आहे, चांगला फरक जो आहे, तो नक्कीच त्वचेवर दिसून येतो. आणि तुम्हाला जर तुमचं शरीर आतून साफ करायचं असेल किंवा एक छान अशी ग्लोईंग त्वचा मिळवायची असेल तर त्यासाठी तुमचा आहार जो आहे तो इथे खूपच महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण कसं आहे, जसं की मी आत्ता म्हटले की तुम्ही जे जे खाताय त्याचा इफेक्ट, त्याची जे फरक आहे, त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्या त्वचेवर, आपल्या बाहेरच्या जे स्किन असते त्याच्यावर दिसून येतो. त्याचमुळे आहारामध्ये असे कोणकोणते पदार्थ तुम्ही घेतले पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सर्वात पहिलं आपण बोलणार आहोत व्हिटॅमिन सीने भरपूर अशी फळ किंवा व्हिटॅमिन सीने क जीवनसत्व जे आहे त्याने भरपूर असे पदार्थ. क जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन सी जे असतं त्याने भरपूर असलेले पदार्थ जेव्हा तुम्ही घेत आहे तेव्हा त्याचा खूपच चांगला इफेक्ट तुमच्या त्वचेवर दिसून येतो. आवळा आहे, लिंबू आहे किंवा संत्रा आहे, मोसंबी आहे, किवी आहे, असे वेगवेगळे फळं तुम्ही जेव्हा खाता तेव्हा त्यातून शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं आणि तुमच्या त्वचेला एकदम ग्लोईंग बनवण्यात म्हणजे त्वचा चमकवण्यामध्ये ते खूपच जास्त मदत करतं. त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल किंवा संत्रा आहे किंवा अशा पदार्थांचे, अशा फ्रुट्सचे आजकाल फेस पॅक सुद्धा मिळतात. सो जर वरून अप्लाय केलं तुम्ही त्वचेला तर ते सुद्धा तुमची जी टॅनिंग असते म्हणजे जे सूर्याच्या उन्हामुळे काळवंटीच जी त्वचा आपली ते कमी व्हायला खूप जास्त मदत करतं. व्हिटॅमिन सी युक्त फळांबरोबरच पपई सारखी फळं जर तुम्ही घेतली तर त्यामध्ये व्हिटॅमिन ए ची मात्रा खूप चांगली असते आणि ते आपल्या त्वचेला चमकवण्यासाठी किंवा त्वचेला सॉफ्ट बनवण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत करतं. त्याचबरोबर टरबूज किंवा कलिंगड ज्याला आपण म्हणतो अशी जी फळं आहेत त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप चांगलं असतं, म्हणजे वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स हटवायला ते मदत करतं, आपल्या शरीराला ते हायड्रेट करतं, म्हणजे पाणी चांगलं असतं शरीरामध्ये, पाण्याचा चांगला राहतो आणि त्यामुळे आपल्या त्वचेला सुद्धा ते हायड्रेट करायला, मॉइश्चराइज करायला खूप जास्त मदत करतं. खास करून जर त्वचा तुमची कोरडी असेल, खूप ड्राय असेल तर अशी फळं जी आहेत किंवा असे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला खूप जास्त मदत करतील. त्यानंतर पुढचा पदार्थ जो आहे तो आहे सुका मेवा. सुका मेवा म्हणजे बदाम आहे, अक्रोड आहे, काजू आहे, पिस्ता आहे, किशमिश आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचा सुखा मेवा तुम्ही घेऊ शकता. बदाम सारखा सुखा मेवा तुम्ही घेतला तर त्यामध्ये खूपच चांगल्या मात्रेमध्ये प्रोटीन म्हणजे प्रथिन आहेत, व्हिटॅमिन ई आहे, त्याचबरोबर फायबरची पण खूप चांगली मात्रा यामध्ये मिळून जाते जे आपल्या त्वचेला स्वच्छ ठेवायला आणि चांगला ग्लो द्यायला मदत करते. त्याचबरोबर किशमिश जे आहेत ते सुद्धा त्वचा चमकवायला खूप जास्त मदत करतात आणि काजू आहे किंवा पिस्ता आहे, असा सुखा मेवा तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्यामध्ये खूपच चांगल्या प्रमाणामध्ये जे अँटीऑक्सिडंट बदामामध्ये मी म्हटले त्याचबरोबर बी व्हिटॅमिन्स आहेत किंवा आयर्न सारखे जे पोषक तत्व आहेत ते आपल्याला मिळून जातात आणि ते सुद्धा तुमच्या चेहऱ्याचा जो नॅचरल ग्लो असतो, एकदम नॅचरल आपली जी स्किन टोन असते ती निखरवायला, म्हणजे ती थोडी ग्लो करवायला खूप जास्त मदत करतात. त्याचबरोबर टॅनिंग हटवण्यासाठी किंवा त्वचेला एकदम हायड्रेट करण्यासाठी, सॉफ्ट करण्यासाठी सुद्धा हे मदत करतात. सो त्यामुळेच तुम्ही तुमच्या स्नॅक्समध्ये सुखा मेवा घेऊ शकता किंवा रोज रात्री भिजत घालून, म्हणजे 2-3 बदाम आहेत किंवा अक्रोड आहे असं तुम्हाला रोज रात्रभर भिजत ठेवायचं, सोक करायचं आणि सकाळी तुम्ही घेऊ शकता, ते सुद्धा त्वचेसाठी खूप फायद्याचं राहील. पुढचा पदार्थ आहे भाज्या. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, खास करून हिरव्या भाज्या जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या मात्रेमध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. खास करून पालक आहे किंवा मेथी आहे ह्यासारख्या तुम्ही भाज्या जेव्हा घेता तेव्हा त्या स्किनसाठी, त्वचेसाठी खूप चांगल्या असतात.
त्याचबरोबर टमेटो जो आपला असतो त्यामध्ये लायकोपीन नावाचा एक घटक असतो, तो सुद्धा फ्री रॅडिकल्स पासून जे आपल्या त्वचेचं नुकसान होतं ते कमी करायला खूप जास्त मदत करतो. त्यानंतर आपला पुढचा पदार्थ जो आहे तो आहे मासे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे जर तुम्ही घेत असाल तर त्यामधून आपल्या त्वचेला खूप चांगल्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे आणि झिंक सारखे काही मिनरल्स आहेत ते सुद्धा मिळून जातात. त्यामुळे काय होतं, आपली त्वचा जी आहे ती उजळायला म्हणजे त्याचा रंग बटर व्हायला चांगला व्हायला खूप जास्त मदत करते. त्यामुळे इथे मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की त्वचा ग्लोईंग असणं म्हणजे फक्त गोरी त्वचा असणं किंवा एकदम चांगला रंग असणं त्वचेचा असं नाहीये. त्वचेचं आपलं जे टेक्स्चर आहे ते सुधारलं पाहिजे, कारण रंग जे आहे ते आपलं नॅचरल असतं म्हणजे आपल्या जेनेटिक्सवर थोडं डिपेंड करतं आणि प्रत्येकाने आपल्या रंगाबरोबर कम्फर्टेबल असणं पण आवश्यक आहे. पण इथे जे आपण रंग उजळवायचं म्हणतोय ते काय होतं, आपला जो ओरिजिनल रंग असतो त्वचेचा तो उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे काळवंडत जातो थोडासा, म्हणजे काळा पडतो आणि त्वचा खूप डल दिसायला लागते. सो ते सगळं कमी करण्यासाठी आजचे हे पदार्थ मी तुम्हाला सांगते. तर आपण बोलत होतो माशांबद्दल, तर जसं की मी म्हटले की वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्ही खाता तेव्हा त्यातून ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात आपल्या त्वचेला, जे की आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असं एक पोषक तत्व आहे, आपली त्वचा एकदम निखरायला मदत करते. त्याचबरोबर जर तुम्ही मासे खात नसाल तर अळशी जी आहे आपली, फ्लॅक्सीड ज्याला आपण म्हणतो, ते तुम्ही घेऊ शकता. ते तुमच्या त्वचेबरोबरच तुमच्या केसांसाठी सुद्धा खूप चांगलं असतं. पुढचा पदार्थ आहे हळद. तर हळद जी असते ती सुद्धा खूपच पॉवरफुल, खूपच शक्तिशाली असा अँटी ऑक्सिडेंट आहे. त्याचबरोबर हळदीमध्ये खूप जास्त अशा मेडिसिनल प्रॉपर्टीज, औषधी गुण ज्याला आपण म्हणतो ते मिळतात. अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज, अँटीफंगल प्रॉपर्टीज मिळतात. त्यामुळे आपल्या त्वचेची जी इन्फेक्शन्स असतात वेगवेगळ्या प्रकारची त्यापासून दूर ठेवायला हे मदत करतं. आणि जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्या त्वचेला जर ग्लो करायचं असेल, चमकवायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा हळद खूप जास्त मदत करते. हळदीच्या बाबतीत एक आहे की आपण खास करून आपल्या ज्या भाज्या किंवा जे काही आपण पदार्थ बनवतो त्यामध्ये फोडणीत आपण हळद देतो, म्हणजे ती बेसिकली तेलामध्ये तळली जाते किंवा कुठेतरी फ्राय होते. तर त्यासाठीच म्हणजे त्याचा उपयोग आपल्या शरीराला तेवढासा होत नाही, म्हणून काय करायचं, जेवढी होईल तेवढी कच्ची हळद तुम्ही तुमच्या आहारात घ्यायची. म्हणजे ती कशी घेणार, सकाळी कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून तुम्ही घेऊ शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये थोडी हळद घालून तुम्ही घेऊ शकता. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की हळद जर त्वचेवर वरून लावली तर ते सुद्धा खूपच चांगलं आपल्या त्वचेवरचे डाग वगैरे मिटवण्यासाठी खूप जास्त मदत करते. आणि तुम्हाला पिंपल्स म्हणजे जर मुरूम किंवा पुटकुळ्या येत असतील तर ते सुद्धा कमी करायला खूप जास्त मदत करते. तर हे सर्व पदार्थ आहेत मित्रांनो जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतले तर तुम्हाला शरीर आतून स्वच्छ ठेवायला मदत करतील आणि तुमची स्किन म्हणजे तुमची त्वचा ग्लो करायला, चमकवायला सुद्धा ते खूप उपयोगी पडतील. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर सुद्धा नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या टॉपिक सोबत. तोपर्यंत गुड बाय.